तर चला मग एक नजर टाकूया मे महिन्याच्या सगळ्या चालू घडामोडींवर। पहिला प्रश्न, कोरोनावर प्रभावी ठरत असणाऱ्या फॅविपिरावर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी कोणत्या भारतीय औषध कंपनीला परवानगी मिळाली आहे? तर ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड, त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 9% वाढ झाली। तसेच फॅविपिरावर या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही। चुनी गोस्वामी यांचे निधन झाले ते कोण होते? तर भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार होते। 1 मेला कोणकोणते 3 महत्वाचे दिवस साजरे करतात? तर जागतिक कामगार दिवस, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन। दूरदर्शनवर टीव्हीवरील कोणता कार्यक्रम सर्वात जास्त बघितला जाणारा कार्यक्रम ठरला आहे? तर रामायण जगभरात सर्वात जास्त बघितला गेला एकाच वेळी, त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे। पक्के पागा हॉर्निबल फेस्टिवल कोठे साजरा करतात? तर अरुणाचल प्रदेश। आणि हॉर्निबल फेस्टिवल कुठे साजरा करतात? तर नागालँडमध्ये। सोलार रूफटॉप इन्स्टॉलेशनमध्ये कोणते 2 राज्य प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आहेत? तर गुजरात आणि महाराष्ट्र। कोणत्या RRB म्हणजेच रिजनल रुरल बँकने विकास ग्रामीण योजना सुरू केली आहे? तर कर्नाटक ग्रामीण बँकने विकास ग्रामीण योजना सुरू केली आहे। तर कशासाठी? छोट्या व्यापाऱ्यांना COVID-19 दरम्यान उचित दरात कर्ज देण्यासाठी। कोणती पेंट कंपनी सध्या सॅनिटायझर बनवत आहे? तर एशियन पेंट। COVID-19 प्रादुर्भावाला रोखण्यासाठी एशियन पेंटने देखील सॅनिटायझर बनवण्यास सुरुवात केली। बरं, कोणत्या राज्य सरकारने 1 मेला आपल्या राज्यातील कामगारांना ते लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या ठिकाणांवरून परत आणण्यास सुरुवात केली? तर झारखंड सरकारने, त्यासाठी त्यांनी तेलंगणा ते झारखंड ट्रेन सुरू केली होती। गुगल पे इंडियाच्या सल्लागार म्हणून कोणाची निवड केली आहे? तर शिखा शर्मा। भारतातील कोणते रेल्वे स्टेशन हे पहिले फूट ऑपरेटेड सॅनिटायझर मशीन लावणारे देशातले पहिले रेल्वे स्टेशन ठरले? तर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन। ब्लॅक राईसला GI टॅग कोणत्या राज्याने दिला आहे? तर मणिपूरमध्ये। चॅक हाऊ असं देखील तिथे म्हटलं जातं त्याला। तर ब्लॅक राईसला मणिपूरमध्ये GI टॅग दिला आहे। 13 कोटाला GI टॅग कोठे मिळाला? तर गोरखपूरला। गोरखपूरच्या एका विशिष्ट मातीपासून खेळणी किंवा इतर वस्तू बनवतात। कॉमन एंट्रन्स टेस्टच्या तयारीसाठी कोणत्या राज्याने सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? तर कर्नाटकने, गेट सेट गो ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म। बरं, ऑनलाईन शतरंज टूर्नामेंट म्हणजे काय असतं? बुद्धिबळ असतं। त्याचे आयोजन कोणत्या राज्याने केले? तर कर्नाटकने। ऑनलाईन बुद्धिबळ खेळणारे फक्त 50 रुपये फी देऊन खेळतात आणि COVID-19 फंड गोळा केला जातो त्यातून। आफता मित्र हे ऍप कोणत्या राज्याने सुरू केले आहे? राज्य सरकारने। तर कर्नाटकने 144410 हा हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरू केला। आता पुढे जाण्याच्या अगोदर एकदा पाहूया कर्नाटकने काय काय केलं। तर कर्नाटक ग्रामीण बँक सुरू केली। परत कॉमन एंट्रन्स टेस्टच्या तयारीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला। ऑनलाईन शतरंज टूर्नामेंटचं आयोजन केलं आणि आफता मित्र हे ऍप देखील। आता पहा, महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांच्या शासकीय मदतीचा दुसरा हप्ता 4 मेपासून जमा होईल। तर ही योजना कोणी सुरू केली व कशा करतात? तर कोरोना संकटात गरिबांना मदत म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्चला ही घोषणा केली होती। कोरोना विषाणूशी लढणारे अतुल्य हे उपकरण काय आहे किंवा कसे कार्य करते, तसेच कोठे बनवले गेले? तर हे उपकरण कुठल्याही वस्तू, धातू किंवा कपड्यांवरील कोरोना विषाणू नष्ट करते। 50 ते 60 डिग्री सेल्सिअस गरम हवा सोडून
हे कुठे केलं तर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने बनवले. काय आहे उपकरणाचं नाव? अतुल्य. बरं, ऐन महाराष्ट्र दिनादिवशीच आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र म्हणजेच IFSC जे की मुंबईत नियोजित होते ते केंद्र सरकारने कोणत्या राज्यात हलवले? तर गुजरात, गांधीनगर येते. त्याचबरोबर GIFT सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी, हा प्रकल्प देखील गांधीनगरमध्ये चालू आहे. फेड कप हार्ट पुरस्कारासाठी भारतातील कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं आहे? तर सानिया मिर्झा भारतातील ही पहिलीच खेळाडू आहे या पुरस्कारासाठी. सध्या MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचे सचिव कोण आहेत? तर अरविंद कुमार शर्मा. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग असं त्याला मराठीत म्हटलं जातं. त्याची स्थापना 2007 झाली, मुख्यालय नवी दिल्लीला आहे. वर्ल्ड ट्युना डे कधी साजरा करतात आणि त्याचा उद्देश काय? तर 2 मेला. ट्युना हा काय आहे? माशाचा प्रकार. माशाबद्दल जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. तर हा दिवस संयुक्त राष्ट्रने 2017 पहिल्यांदा साजरा केला किंवा त्याची घोषणा केली. बरं, ओपन बजेट सर्वेक्षण 2019 बजेट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी नुसार कोणता देश प्रथम आहे? तर न्यूझीलंड प्रथम आहे. भारत हा 53 क्रमांकावर आहे आणि त्याचे गुण आहेत 49. हा अहवाल इंटरनॅशनल बजेट पार्टनरशिप ही संस्था आयोजित करते. बरं, किसान सभा हे ऍप कोणी लॉन्च केले? तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आणि सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CSIR आणि CRRI डे. 1 मे 2020 हे लॉन्च केले पिकांना विक्री करता नेण्याकरता येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, तसेच सप्लाय चेन आणि वाहतूक सुविधेशी जोडण्यासाठी. किसान रथ हे ऍप केंद्र सरकारने सुरू केले. ओके, आणि किसान सभा CSIR आणि CRRI ने सुरू केली आहे. किसान रथ म्हटलं की केंद्र सरकार, किसान सभा म्हटलं की CSIR आणि CRRI. आणि हे किसान रथ कशासाठी होतं? तर आपले पीक व्यापाऱ्यांना सुलभतेने विकण्याकरता, ट्रक ट्रॅक्टर अन्य कृषी उत्पादने भाड्याने घेण्याकरिता. सध्या ICC टेस्ट रँकिंग मध्ये भारताची जागा कोणी घेतली? तर ऑस्ट्रेलिया प्रथम रेटिंग होतं 116, न्यूझीलंड द्वितीय 115 आणि भारत थर्ड रँकवर 114. सध्या कोणी सडक परिवहन मंत्रालय तसेच राजमार्ग मंत्रालयाचा नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला? तर गिरीधर अरमाने. RBI ने कोणत्या बँकेचे लायसन्स सध्या रद्द केले आहेत? तर CKP कोऑपरेटिव्ह बँक, आणि ह्या बँक फक्त मुंबई आणि पुण्याजवळच होत्या. कोणत्या ठिकाणच्या केशरला GI टॅग मिळाला आहे? तर काश्मीरच्या. कोविलपत्ती कदलाई मिठाईला GI टॅग मिळाला आहे तो कोणत्या राज्यात? तर तामिळनाडू. शेंगदाणा चिक्की मिठाई आहे ही. बरं, कोणत्या मंत्रालयाने IDEATHON या कार्यक्रमाचा आरंभ केला? तर IDEATHON कार्यक्रमाचा आरंभ केलाय जलशक्ती मंत्रालयाने. नदी व्यवस्थापनाविषयी धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी. यश नावाने सुरू झालेला COVID-19 विरोधातील हा कार्यक्रम काय आहे? तर यश काय कार्यक्रम आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरू केला असून एक जनजागृती कार्यक्रम आहे ज्याच्या माध्यमातून लोकांना COVID-19 विषाणू, त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत अचूक आणि शास्त्रोक्त माहिती दिली जाते. आयुष सुरक्षा कोरोनाचे जंग दिल्ली पोलीस के संघ हा कार्यक्रम नेमका काय आणि कोणी हाती घेतला आहे? हा कार्यक्रम अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू केला.
या कार्यक्रमांतर्गत शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि कोविड-19 विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आयुर्वेदचा उपयोग करण्याविषयी जागृती निर्माण करण्याकरता प्रयत्न केला जातो। रिम ऑफ द पॅसिफिक हे काय आहे? तर हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव आहे। संयुक्त राज्य अमेरिका या देशाचे नौदल हा सराव दर 2 वर्षांनी 2 आठवड्यांसाठी आयोजित करते। जपान मध्ये कोरोना विरोधात जी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती तिची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली? तर मे अखेरपर्यंत 7 एप्रिलला आणीबाणी लागू करण्यात आली होती, परंतु कोविड-19 रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने ही मुदत वाढवण्याची घोषणा जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी केली होती। पाकिस्तानी एअरफोर्समध्ये एका हिंदू व्यक्तीचा पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे। त्याचं नाव आहे राहुल देव। हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आहे। हा पाकिस्तानी एअरफोर्समध्ये काम करणारा पहिला हिंदू पायलट ठरला आहे। ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा काय आहे, तसेच यात भारताचे नेतृत्व कोण करत आहे? तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि chess.com ने या स्पर्धेचे आयोजन केले असून यात जगातील 6 संघांचा समावेश आहे। यात चीन अव्वल स्थानी असून त्यापाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली आहे। भारताचे नेतृत्व 5 वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद करत आहे। इंटरनॅशनल फायर फायटर्स डे कधी साजरा करतात? तर 4 मेला कर्तव्य बजावत असताना जखमी किंवा मृत्युमुखी पडल्यांच्या स्मरणार्थ। पहिली कोविड-19 टेस्टिंग बस कुठे सुरू झाली? तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करण्यासाठी। लॉकडाऊनमुळे भारतात किती टक्के विजेची अथवा ऊर्जेची बचत झाली असा रिपोर्ट आला आहे? तर 30%। इंडस्ट्री तसेच मार्केट बंद असल्यामुळे सध्या कोणत्या राज्य सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी हॉस्पिटल, पोलीस स्टाफ 10 लाख रुपयाचा जीवन विमाची योजना घोषित केली आहे? तर पश्चिम बंगालने। सध्या कोणत्या बँकेने हम हार नहीं मानेंगे शीर्षकाचं गाणं सादर केलं? तर HDFC बँकने। अ सॉन्ग ऑफ स्ट्रेंथ, टुगेदरनेस अँड होप लॉकडाऊन काळात लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी। सध्या पीटर एबडन यांनी खेळातून संन्यास घेतला आहे, ते कोणत्या खेळ प्रकाराचे खेळाडू आहेत? स्नूकर। मत कर फॉरवर्ड हे अभियान कोणत्या सोशल ऍपने सुरू केले? तर टिकटॉकने। सध्या लॉकडाऊन काळात चुकीची माहिती फॉरवर्ड होऊ नये याकरता। बरं, हे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने थाळीफेक संदीप कुमारीवर किती वर्षांची बंदी घातली? तर 4 वर्षांची। वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडा ड्रग्ज अँड किंवा इतर स्ट्रेंथ वाढवणारी औषधे घेतलेली आहेत का हे चेक करण्यासाठी असते। मुख्यमंत्री शहरी रोजगारी गॅरंटी काय आहे? तर कोणत्या राज्याने ही सुरू केली आहे? हिमाचल प्रदेशने। शहरी भागातील लोकांना 120 दिवसांचा रोजगार देण्यासाठी। बरं, नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव सुचवणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलीचं नाव काय होतं? वणीजा रुपाणी, 17 वर्षाची आहे ही। द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हणजेच CAIT अखिल भारतीय व्यापारी महासंघाने किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कोणती बाजारपेठ तयार करण्याची घोषणा केली? तर भारत मार्केट नावाने ई कॉमर्स बाजारपेठ, याद्वारे देशभरातील किरकोळ व्यापाऱ्यांकडील उत्पादने विकत घेतली जाणार आहेत। तसेच याद्वारे अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे व्यवहार केले जातील। कोणत्या राज्य सरकारने कार आणि जीप यांसारख्या शासकीय वाहनांच्या खरेदीवर 1 वर्ष बंदी घातली? तर हरियाणा। शिवाजी इन साऊथ ब्लॉक द अनरिटन हिस्ट्री ऑफ अ प्राऊड पीपल या पुस्तकाचे लेखक कोण? तर गिरीश कुबेर। महाराष्ट्राचा इतिहास, राजकीय, सामाजिक परिवर्तन याचे सगळे भाष्य या पुस्तकात केले आहे। बरं, कोरोना व्हायरसने सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या जागतिक 20 देशांच्या यादीत भारत 16व्या क्रमांकावर होता। हे 5 मेच्या गोष्टी आहेत। बरं का, आतापर्यंत जे आपण पाहिलं ना ते 5 मेपर्यंत होतं। पुढे पुढे आपल्याला नवीन करंट अफेअर्स काय काय अपडेट झालेत ते सुद्धा कळणार आहे।
सध्या वन नेशन वन रेशन कार्ड द्वारे किती राज्य जोडली गेली आहे? तर 5 नवीन, पहिले 12, यामुळे एकूण 17 राज्य। आता पूर्ण भारतभर झाले, पण त्यावेळीच्या ह्या घडामोडी होत्या। कोणत्या खेळाडूने सलग तिसऱ्या वेळी सर रिचर्ड हेडली पदक मिळवले? तर रॉस टेलरने, न्यूझीलंड क्रिकेटमधून खेळताना। वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो? तर 3 मेला। आणि 2020 ची संकल्पना काय होती? जर्नलिझम विदाउट फिअर और फेवर। भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात प्रथम आफ्रिकन स्वाईन फ्लूचा मामला समोर आला? तर आसाममध्ये।